लेसनचं नाव आहे बिग डेटा आणि बिग इन्साइट्स नावच त्याचं बिग डेटा असल्यामुळे त्याच्यात भरपूर डेटा आहे त्यामुळे हा लेसन एका व्हिडिओत होण्याची शक्यता कमी आहे आतापर्यंत आपण काय प्रयत्न केला की एक लेसन एका व्हिडिओत पूर्ण व्हावा पण हा लेसन एका व्हिडिओत पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्यामुळे एकापेक्षा अधिक व्हिडिओ बनतील आता बिग डेटा आणि बिग इन्साइट्स हे जे टायटल आहे हे टायटल या टायटलचं सिग्निफिकन्स आपण समजून घेऊ किंवा त्याचा मिनिंग समजून घेऊ ज्यावेळेस आपण बिग डेटा म्हणतो किंवा बिग इन्साईट्स म्हणतो म्हणजे काय तुम्ही दहावी झालात त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल आणि आता बारावी झाल्यावर सुद्धा तुम्हाला तो अनुभव येईल अचानक तुमच्या घरी फोन यायला लागले आमच्याकडे क्लासला आमच्याकडे क्लास, क्लास जॉईन करा आमच्या कॉलेजला ॲडमिशन घ्या <coughs> आता ही जी माहिती होती त्यांच्याकडे तुमचा फोन नंबर वगैरे मिळाली हा कुठेतरी अवेलेबल होता त्यांना तो मिळाला त्यांनी तो मिळवला काहीजण तुमच्या शाळेमध्ये गेले असतील कोणी ओळखीचा असेल त्यांच्याकडनं त्यांनी तो डेटा मिळवला असेल किंवा ऑनलाईनसुद्धा अनेक प्रकार आहेत तुमचा डेटा मिळवण्याचा एवढंच नाही तर काही जण तुमच्या घरीसुद्धा येऊन पोहोचले असतील म्हणजे तुमचा ॲड्रेससुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचून जातो किंवा ते तो मिळवतात आता ही जी पद्धत आहे कुठेतरी डेटा आहे तुम्ही तो मिळवतात तो मिळवला जातो तुमची जी माहिती आहे त्याला डेटा म्हणतात आणि त्या डेटाचा कशा पद्धतीने वापर करायचा म्हणजे काहीजण तुमच्या घरी येऊन पोचतात काहीजण तुम्हाला फोन करतात आणि त्यांच्याकडे शाळा असेल तर कॉलेज असेल तर त्यांच्याकडे ॲडमिशन घ्यायला सांगतात किंवा क्लासेस असेल तर त्यांच्याकडे ॲडमिशन घ्यायला सांगतात हे जे ॲडमिशन आपण या मुलांना आपल्या क्लासला घ्यायला सांगू हे जे असतं ते इन्साईट असतं इन्साईट म्हणजे त्या डेटाचा उपयोग कसा करायचा आणि जो डेट जी माहिती मिळवली जाते तुमची तुमचा नंबर किंवा ॲड्रेस त्याला काय म्हणतात डेटा आणि हा खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींसाठी अवेलेबल आहे तुम्हाला बिग डेटा आणि बिग इन्साईट्स यांची कॉन्सेप्ट कळली तुमच्याबद्दलची माहिती म्हणजे बिग डेटा आणि त्या माहितीचं काय करायचं म्हणजे इन्साइट चला बघूया वॉट इज बिग डेटा थोडंसं डिटेलमध्ये त्या ठिकाणी इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि ते समजून सांगायला थोडा वेळ पण लागणार आहे कारण प्रत्येक गोष्टीची जी कॉन्सेप्ट आहे त्यातली ती आपल्याला समजायला हवी देर इज अ रिव्होल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा अवर फूड हॅबिट्स अवर हेल्थ केअर अवर ट्रॅव्हलिंग अवर सायंटिफिक परस्युट्स युअर यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज थ्री सिक्स्टी डिग्रीज महत्त्वाची माहिती आहे आपलं जे लाईफ आहे क्रांती झालेली आहे लाईफस्टाईलमध्ये खूप मोठी म्हणजे खूप मोठा चेंज झाला आहे किती मोठा थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये बदल झालेला आहे कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये फूड हॅबिट आहे म्हणजे आपण काय खातो वगैरे अवर हेल्थकेअर आपण आपल्या आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घेतो त्यानंतर अवर ट्रॅव्हलिंग आपण कसा प्रवास करतो कुठे प्रवास करतो अवर सायंटिफिक परसे हां सायन्सच्या बाबतीत आपण किती जागरूक आहोत आणि आपण या गोष्टींना लपवून ठेवत नाही आपण त्यांना नाव देतो आपण आपली माहिती सगळीकडे प्रसारित करतो थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये चेंज झालं म्हणजे काय लाईफस्टाईल तुम्हाला आठवत असेल कधी काळी एका गावाचा मेसेज दुसऱ्या गावापर्यंत पोचायला कैक दिवस लागून जायचे जोपर्यंत ह्या गावाचा व्यक्ती त्या गावाला जात नाही तोपर्यंत तो ह्या गावात कोणाकोणाच्या इथे काय काय घडलेले ती माहिती त्या गावी पोचायची नाही कधी कधी त्याला सहा सहा महिने लागून जायचे त्यानंतर काय झालं की आ, पोस्टल व्यवस्था सुरू झाली पंधरा दिवस महिन्याभरा निकाल असे नाही मेसेज मिळायला लागले ला लोकांना मग याला आपण म्हणूया की नाईन्टी डिग्रीमध्ये चेंज झाली लाईफस्टाईल सहा सहा महिने न ना मिळणारी माहिती आता पंधरा दिवसात मिळायला लागली ला याला आपण काय म्हणूया एटी डिग्रीमध्ये झालेला बदल लाईफस्टाईलमध्ये त्यानंतर पुढे त्या पोस्टल व्यवस्थेमध्ये अजून थोडीशी व्हरायटी आली तिथे स्पीड पोस्ट आलं टेलिग्राम आलं पंधरा दिवसानंतर जी माहिती पोचवली जायची ती माहिती आता किती दिवसात पोचाय पोचायला ला लागली तीन दिवसात दोन दिवसात आता एटी डिग्रीचा जो बदल होता तो नाईन्टी डिग्रीचा जो बदल होता सॉरी तो कितीमध्ये झाला आता वन एटी डिग्रीमध्ये झाला बरोबर तुम्हाला पंधरा दिवसात मेसेज मिळायला लागला कोणता बदल होता तो नाईन्टी डिग्रीचा आणि आता तीन दिवसात तुम्हाला मेसेज मिळायला लागला तो वन एटी डिग्रीमध्ये चेंज झाला आजची परिस्थिती काय आहे एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली किती वेळात पोचते एका क्षणात कारण आपले व्हॉट्सअप ग्रुप तयार असतात आपले सगळं नातं गोतं त्याच्यात असतं आणि एक मेसेज टाकला तुम्ही बारावी झाला आहे तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तुम्ही असा मेसेज टाकाल ऐंशी टक्के ब्याऐंशी टक्के एट्टी फोर पर्सेंट किती किती सेकंदात ती माहिती जाईल काही क्षणात माहिती जाईल ऐंशी लोकं आहेत समजा तुमच्या गोत्यामध्ये आणि ऐंशी लोकांपर्यंत क्लिक ती माहिती गेली याला म्हणतात थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये लाईफस्टाईलमध्ये चेंज होणं आणि हा जो चेंज आहे तो कशामुळे होतो आहे हा अवेलेबल डेटा आहे त्याच्यामुळे होतो आहे द मॅसिव डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स आता इथे म्हटलं आहे मॅसिव डेटा आपल्याकडे जो मॅसिव्ह डेटा आहे तो मॅसिव डेटा म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात डेटा अवेलेबल अवेलेबल आहे की तो काय करतोय रिअली वर्क वंडर्स चमत्कारिक गोष्टी करतो आता चमत्कारिक गोष्टी आणि मॅसिव्ह डेटा याचा संबंध कसा जोडायचा आता तुम्ही म्हणाल मी मेसेज केला ऐंशी लोकांपर्यंत पोहोचला हा थोडी मॅसिव मॅसिव्ह डेटा झाला अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु तुमच्या नात्या गोत्यामध्ये ऐंशी लोकं होते परंतु त्या ऐंशी लोकांचा प्रत्येक एक स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून पुन्हा त्याचे ऐंशी लोकं आहेत ओळखीचे आणि ही चेन कुठेही थांबत नाही म्हणून हा डेटा मॅसिव आहे काही वाईट घटना घडली तर पाच मिनटात संपूर्ण पंचक्रोशीत ती माहिती पोचते त्याला कारण आहे हा मॅसिव डेटा आज आपल्याकडे अवेलेबल आहे फ्रेंड्स डू यू नो वॉट ॲपन्स वेन वी वेन वी लाइक अ पोस्ट ऑन फेसबुक ऑर शेअर अ पोस्ट पोस्ट ऑन व्हॉट्सॲप व्हिजिट एनी वेबसाईट मेक ऑनलाइन पर्चेसेस ऑर वॉच व्हिडिओज मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय होतं जेव्हा तुम्ही फेसबुकवरची एखादी पोस्ट लाईक करता नंबर वन नंबर टू एखाद्या वेबसाईटला व्हिजिट देतात किंवा ऑनलाईन परचेस करतात किंवा एखादा व्हिडिओ बघतात यूट्यूबवर तुम्हाला माहिती आहे काय होतं तर त्यांनी माहिती दिली येस व्हॉट एवर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड मॉनिटर्ड अँड अॅनालाइज जी काही आपण ॲक्टिव्हिटी करतो त्या प्रत्येक माहितीचं काय होतं आहे मॉनिटर केलं जातं म्हणजे तुमच्यावर बारीक लक्ष ठेवलं जातं म्हणजे असं लोकं ठेवलेलं आहे का लक्ष ठेवायला नाही हा टेक्नॉलॉजीचा प्रकार आहे ते पुढे येणार आहे त्यानंतर काय होतं की ती माहिती अॅनालाइज केली जाते त्या माहितीचं काय केलं जातं वर्गीकरण केलं जातं म्हणजे समजा तुम्ही आज, आज आ, यूट्यूबवर गेला आणि यूट्यूबवर ट्वेल्थ इंग्लिश बिग डेटा बिग इनसाइट ही साईट यासाठी तुम्ही तिथे इन्फॉर्मेशन टाईप केली पटापट त्यासंबंधीचे जेवढे पोस्ट असतील त्या ओपन होतील बरोबर नंबर एक पुढच्या वेळेस मात्र काय होईल की यूट्यूबला कळून गेलं की तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघतात मग पुढच्या वेळेस तुम्हाला टाईप करायची गरज राहणार नाही तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन केल्यावर यूट्यूबचं ॲप ओपन केल्यावर ब बर, बरोबर तुम्हाला आवश्यक असलेले अनेक व्हिडिओज तिथे न टाईप करता तुम्हाला बघायला मिळतील असं का झालं यूट्यूबने तुम्ही काय बघतात याला मॉनिटर केलं ते ॲनालाइज केलं आणि नंतर तुम्ही तिथे गेलात त्या साईटवर की फटाफट तुम्हाला आवडतात त्या पोस्ट त्या ठिकाणी दिसायला लागतात ते व्हिडिओज त्या ठिकाणी दिसायला लागतात आता जे लोक रेसिपी बघतात सध्या घरात बसलेले असल्यामुळे बरेच जण रेसिपी बघत बसता आता यूट्यूबवर फक्त तुम्ही ते ओपन केलं ॲप त्यासोबतच कैक साईड्स त्या ठिकाणी ओपन होतील की जिथे फक्त रेसिपी दाखवतील आता यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही तिथे ते तेच का दाखवलं जातं कारण तुम्ही जे बघतायत ते काय केलं जातं मॉनिटर केलं जातं ॲनालाइज केलं जातं आणि नंतर तुमच्या आवडीचे विषय तुमच्यासमोर आपोआप येतात तसंच फेसबुकचं सुद्धा एखादी पोस्ट मी लाईक केली तर त्या प्रकारच्या जेवढ्या पोस्ट असतील त्या व्यक्तीच्या जेवढ्या पोस्ट असतील पटापट तुम्हाला त्या काय होतात की समोर येतात पटापट तुम्हाला दिसतात तुम्हाला जास्त त्या ठिकाणी मेहनत करावी लागत नाही जेव्हा तुम्ही एखाद्या वेबसाईटवर व्हिजिट करतात हां समजा आता माझा मोबाईल बघितला माझ्या मोबाईलमध्ये मी समजा वेबसाईट ओपन करण्यासाठी गुगल किंवा क्रोमवर गेलो तर फटाफट मला खाली काय दिसतं एखाद्या कवीचं नाव दिसतं एखाद्या लेखकाचं नाव दिसतं का, का, का बरं तर मी ते सर्च करतो आहे ना ते सर्च करतो त्यांची माहिती मिळवतो आणि त्यामुळे मी जेव्हा ते वेबसाईट फक्त ओपन करतो तर मला आपोआप खाली माहिती काही वेबसाईट स्वतःहून काही साईट्स आपोआप ओपन होऊन दाखवतात का बरं तर मी काय बघतो याचं ॲनालिसिस केलं जातं याला मॉनिटर केलं जातं आणि मला हव्या असलेल्या गोष्टी फटाफट समोर येत असतात सो ह्यूज डेटा अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड आणि मग का होतं तुम्ही मी जगातला कोणताही व्यक्ती काहीही सर्च करो काहीही बघो ह्या सगळ्या गोष्टींचं काय होतं आहे की तुमचा माझा डेटा सगळीकडे कलेक्ट केला जातो आहे पटापट ती माहिती जमा केली जाते लेट मी गिव यू अॅन आयडिया हाऊ ह्यूज द डेटा मायट बी आता या ठिकाणी जो कोणी लेखक आहे तो आपल्याला म्हणतो आहे की मी तुम्हाला एक आयडिया देणार आहे की कि, डेटा किती ह्यूज असतो आता काय म्हणतो आहे लेखक बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स ऑर एक्झाबाइट्स फार मोठी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे पेटॅबाइट्स म्हणजे काय इट इज इक्वल टू थाउजंड मिलियन आणि एक्झाबाईट्स म्हणजे काय इट इज इक्वल टू वन क्विंटालियन फार 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 ह्यूज डेटा आहे हा आता तुम्हाला एम बी माहिती आहे तुम्हाला जी बी माहिती आहे त्याच्या कैकपटीने आता पुढे हा गेलेला आहे पेटाबाइट्स आणि एक्झाबाईट्स या एवढ्या मोठ्या Uh, काय म्हणता येईल आपण त्याला मेजरमेंट युनिट्स आहेत याच्यामध्ये हा डेटा अवेलेबल आहे डोकं काम नाही करणार जेव्हा आपण ती माहिती सगळी बघायला जाऊ त्याच्यामुळे हे काम माणसं न करता आता काय करत असतात ॲप्स करत असतात आता पेटाबाईट्स और एक्झाबाईट्समध्ये हा डेटा आहे कन्सिस्टिंग ऑफ बिलियन टू ट्रिलियन ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल आणि होतं काय आहे की लोकांसाठी कोण ती त्या ठिकाणी त्यांनी फिगर वापली मिलियन्स मिलियन्स लोकांचा किती डेटा अवेलेबल आहे बिलियन्स ऑर ट्रिलियन्स डेटा अवेलेबल आहे मिलियन लोकांचा फार 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 फक्त एका व्यक्तीचा एक बिलियन डेटा म्हणजे किती असू शकतो तर असा मिलियन लोकांचा बिलियन आणि ट्रिलियन डेटा अवेलेबल आहे हे सगळं टेक्नॉलॉजीमध्ये शक्य झालेलं आहे ऑन पेपर आपण ते रेकॉर्ड मेंटेन करू शकत नाही कारण सगळा डेटा एकाच व्यक्तीला लागत नाही वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचा डेटा लागतो आणि हवा असलेला डेटा तो तो व्यक्ती जाऊन तो मिळवत असतो आता मला लागणारा डेटा हा लेखकांसंबंधी आहे मला लागणारा डेटा हा कवी कवींसंबंधी आहे मी फक्त तो गोळा करण्याचा प्रयत्न करेल पण तुमच्यापैकी एखादा व्यक्ती मोठा व्यापारी असेल इंडस्ट्रियलिस्ट असेल तुम्हाला आवश्यक असणारा डेटा वेगळा असेल तुम्ही तो शोधायला जाणार म्हणजे तुम्हाला आवश्यक असलेला डेटा मला नको आहे मला आवश्यक असलेला डेटा तुम्हाला नको आहे म्हणून सगळा डेटा एका व्यक्तीकडे नसतो मात्र टेक्नॉलॉजीने काय केलेला आहे हा सगळा डेटा व्यवस्थितपणे मॅनेज करून ठेवलेला आहे फॉर एक्झाम्पल वेब सेल्स कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर्स सोशल मीडिया मोबाईल डेटा अँड सो ऑन कशाबद्दल बोलत होतो आपण मिलियन लोकांचा बिलियन आणि ट्रिलियन डेटा कलेक्ट केलेला आहे क आणि कोणते ते सोर्सेस कोणत्या माध्यमातून वेब मी तुम्हाला सांगितला सेल्स ऑनलाईन परचेस केली जाते त्यावेळेस तुमचा डेटा त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो आणि तुम्हाला आवश्यक असो अथवा नसो धडाधड तुम्हाला ते मेसेजेस येत राहता ते ते काय असतं ते ॲमेझॉन वगैरे फ्लिपकार्ट वगैरे त्यांच्याकडून मेसेजेस येत राहता ही वस्तूवर एवढा डिस्काउंट आहे त्या वस्तूवर तेवढा डिस्काउंट आहे कारण तुमची माहिती आता मिळालेली आहे कशा संबंधित बोलत होतो आपण सेल्स त्यानंतर कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर पुन्हा जवळजवळ सेम प्रकार आहे सेल्सशी संबंधित आहे तुमचा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर सोशल मीडिया सोशल मीडिया तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट असेल तुम्ही फेसबुकवर असाल तुम्ही यूट्यूबवर असाल तुम्ही व्हॉट्सअपवर असाल तुम्हाला कितीही वाटू द्या की तुम्ही इंडिव्हिज्युअली सगळं काम करतायत सॉरी तुम्ही बिलकुल बिलकुल काहीही कोणतीही गोष्ट सिक्रेट ठेवू शकत नाही प्रत्येक गोष्ट कुठेतरी रेकॉर्ड होते या सोशल मीडियाद्वारे द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज एनॉर्मसली इंक्रीजिंग इन व्हॉल्यूम आता हा जो डेटा आहे अवेलेबल आहे हा संपला जमा होऊन गेला हे कॅल्क्युलेशन संपलं का नाही रोजच्या रोज प्रचंड मोठ्या प्रमाणात हा डेटा कलेक्ट होतो आहे कोणत्या मेजरमेंट्समध्ये कलेक्ट होतो आहे वॉल्यूममध्ये कलेक्ट होतो आहे म्हणजे फार असं धबाधब तो जमा होतो आहे व्हेरिएशन्स व्हेरिएशन म्हणजे खूप डिफरंट डिफरंट प्रकारच्या गोष्टी तुमच्याबद्दलच्या कलेक्ट केल्या जात आहेत डेटा तर खूप मोठ्या प्रमाणात जमा होतो आहे पण त्यात व्हरायटीसुद्धा खूप आहे तुम्ही काय खाता तुम्ही काय पिता कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता तुमच्या परिसरातलं वातावरण कसं आहे तिथे आजार कोणते होतात तिथे कोणत्या प्रकारच्या लोकांचं खानपान कशा प्रकारचं प्रत्येक डेटा प्रचंड प्रमाणात त्याला म्हणतो आहे आपण व्हेरिएशन त्याला म्हणतो आहे आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारे डेटा जमा आहे व्हेलॉसिटी आणि हा डेटा क्विकली वेळ नाही -फट लागत आहे फटाफट होतो आहे त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत नाही आज सगळे ॲप्स तयार आहेत काही क्षणामध्ये सगळा डेटा तुम्ही मेडिकलवर आहेत तुम्हाला काय आजार आहेत कोणत्या वस्तू तुम्ही विकत घेतल्या कोणत्या मेडिकल कोणत्या औषधं विकत घेतले सर्व डेटा फटाफट एक पोस्ट टाका तुम्ही फक्त एक पोस्ट की माझं डोकं दुखतं आहे सगळा सगळा डेटा एका ठिकाणी जमा होतो आहे काहीही तुमचं कोणतीही गोष्ट या जगापासून लपून राहिलेली नाही व्हेरॅसिटी व्हेरॅसिटी अँड सॉरी व्हेलॉसिटी झालं आता व्हेरॅसिटी व्हेरॅसिटी म्हणजे ती जी माहिती आहे ना माहिती ती शंभर टक्के खरीसुद्धा आहे तंत तंतो जुळणारी आहे त्यात कुठलीही तफावत निघणार नाही हा डेटा इतका परफेक्टली ॲनालाइज केला जातो मॅनेज केला जातो कलेक्ट केला जातो आणि त्याच्यापासून फायदा घेतला जातो सच अ बिग डेटा इज इझी टू ऑप्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज अँड हेन्स बिग डेटा ॲनालिटिक्स इज यूज टू गिव्ह इन्साइट्स अँड दॅट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल आता हा जो एवढा मोठा डेटा आहे इतका मोठा डेटा आहे आणि प्रचंड आव्हान आहे कसलं याला ॲनालाइज करायचं हा जो बेग डेटाचा बिग डेटाचा ॲनालिटिक्स आहे हा एक वेगळ्या प्रकारची इन्साइट देतो इन्साइट ही की ह्या डेटाचा आपण काय करायचं कशा पद्धतीने वापर करायचा आणि पूर्वीच्या काळी हे अशक्य होतं इनकॉम्प्रिएन्सिबल म्हणजे व्यवस्थितपणे त्याचं ॲनालिसिस करता येत नव्हतं डेटा कलेक्ट तर व्हायचा पण ॲनालिसिस काय कॅटेगरी कॅटेगरी खाणं पिणं कपडे तुमचं लोकेशन हे जे ॲनालिसिस होतं इनकॉम्पिन्सिबल होतं म्हणजे काय अवघड होतं पण आता ते अवघड राहिलेलं नाही बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामायनिंग लार्ज अँड व्हेराय व्हराइड डेटा सेट्स ऑर बिग डेटा टू अनकवर सच एज हिडन पॅटर्न अननोन कोरिलेशन्स मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रेफरन्सेस जो आपला विषय चालू आहे की एक्झॅमिन करणं ॲनालिसिस करणं बिग डेटाचं हे कॉम किती कॉम्प्लेक्स आहे किती अवघड आहे त्याबद्दलच त्यांनी पुन्हा एकदा माहिती दिलेली आहे पुढे त्या माहितीमध्ये ते म्हणत आहेत की खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे एक्झॅमिन करण्याची कारण डेटा खूप मोठा आहे लार्ज अँड व्हरायट व्हरायटी म्हणजे त्याच्यात खूप विविधता आहे आणि ती विविधता म्हणजे त्याच्या आत काहीतरी लपलेलं आहे ते अनकव्हर करून काहीतरी आपल्याला बाहेर काढायचं आहे म्हणजे काय तिथे पहिला शब्द आलेला आहे हिडन पॅटर्न्स हिडन पॅटर्न्स म्हणजे समजा तुम्ही अमरावतीला राहता अमरावतीच्या लोकांच्या सवयी कशा त्या हिडन पॅटर्न त्या तिथे विकल्या जाणाऱ्या वस्तूंवरून शोधून काढायच्या आहेत हे लोक कोणत्या प्रकारच्या वस्तू खातात तुम्ही नाशिकचे आहात नाशिकच्या लोकांच्या सवयी कशा आहात त्या कशा शोध कशा शोधणार तर तुम्ही काय काय बाजारात काय काय विकत घेतलं जातं आहे नाशिकमधून कोणत्या कोणत्या प्रकारच्या ऑर्डर्स बाहेर जातात कोणता माल नाशिकमध्ये येतोय लोक तो कोणता घेत आहेत मग तो हिडन पॅटर्न लक्षात येतो की नाशिकला ह्याच वस्तू लागतात अमरावतीला त्या वस्तू जास्त लागतात नागपूरला त्या वस्तू जास्त लागतात नांदेडला ह्या वस्तू लागतात हा जो हिडन पॅटर्न आहे हा शोधायचा याचं एक्झॅमिनेशन करायचं ना याचं ॲनालिसिस करायचं आणि ते प्रेझेंट कम्प्युटिंग सिस्टीममध्ये आता थोड्याफार प्रमाणात सोपं झालेलं आहे अजूनही याच्यात खूप प्रगती व्हायची बाकी आहे अननोन कोरिलेशन्स अननोन कोरिलेशन्स हा फार महत्त्वाचा काय म्हणता येईल आता महत्त्वाचा पॉईंट आहे कसं अननोन को रिलेशन्स म्हणजे काय सध्या आपण टी व्हीवर बघतो रामायण आणि महाभारत चालू आहे केव्हाही ॲड आली तर काय अमोल बटर ह्याच ॲड चालू आहे केव्हाही बघा तुम्ही कोणत्या ॲड चालू आहे टी अमूल बटरच्या आता दुकानात तुम्ही समजा चान्स तुमच्याकडे दुकान वगैरे सुरू असतील कधीतरी तुम्ही गेलात दुकानात आणि अमूल बटर तुम्ही त्या ठिकाणी घेतलं तर त्यासोबत हो तुम्ही अजून काय काय घेणार हे दुकानदाराला आधीच माहिती असतं कारण फक्त अमूल बटर तर खाणार नाही तुम्ही अमूल बटरची इकडे भरपूर प्रमाणात ॲड चालू आहे आणि दुकानदाराला कळतं की अमूल बटर घ्यायला येणारा व्यक्ती अजून काय काय घ्यायला येऊ शकतो आता नाशिकच्या दुकानदाराला माहिती आहे नाशिकचे लोक जास्त काय बनवणार अमरावतीच्या लोकांना माहिती आहे बटरचा वापर करून लोक काय का बनवणार मुंबईच्या लोक व्यक् दुकानदाराला माहिती आहे की त्या बटरचा वापर करून तो व्यक्ती काय खाद्यपदार्थ बनवणार याला काय म्हण याला काय म्हणू शकतो आपण अननोन को रिलेशन्स अननोन को रिलेशन्स ही वस्तू घ्यायला आल्यानंतर याच्यासोबत ह्या वस्तू घेणारच हे ठरलेलं असतं आणि याला इन्साईट म्हणतात याला काय म्हणतात इन्साइट आणि ही इन्साइट ज्याला कळली तो बाकीच्यांना काय करतो मागे सोडतो आणि पुढे जातो याला इंडस्ट्रीयल कॉम्पिटिशन म्हणतात आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा trends, या ठिकाणी दिलेला आहे मार्केट ट्रेंड्स हां याच्याबद्दल डिस्कस झालं कुठे काय विकत घेतलं जातं काय घेतलं जातं कोणत्या प्रकारच्या वस्तूंची कधी मागणी असते कोणत्या प्रकारची फॅशन असते याला मार्केट ट्रेंड्स म्हणतात आणि कस्टमर प्रेफरन्सेस कोणता कस्टमर काय घेतो म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या वस्तू विकत घेतल्या जातात विथ सच ए ह्यूज डेटा अवेलेबल

तुम्ही बघत असाल तुम्ही एक विचार करा की चार वर्षापूर्वी अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण बघितल्या नव्हत्या खाल्ल्या नव्हत्या पण असत्या आपल्याला खाव्याशा वाटतात का खाव्याशा वाटतात कारण नॅचरली तयार केली जाते ती तुमची टेस्ट तुमच्यावर ॲड टाकून ॲडची बंबार्डिंग करून पुन्हा पुन्हा तेच दाखवून ही नवीन वस्तू आहे अशी खाल्ली जाते अशी वापरली जाते तशी वापरली जाते तुम्हालाही वाटतं अरे वा छान आहे आपण वापरून बघू तर हा काय प्रकार आहे की तुमच्याकड तुमचा जो डेटा या इंडस्ट्रीजकडे अवेलेबल आहे त्या डेटाचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेतला जाईल त्याला म्हटलं त्याला या ठिकाणी म्हटलं आहे इन्साइट मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स काही काही इंडस्ट्रीज मग जास्त पुढे जातात काही मागे राहून जातात दोघांकडे डेटा आहे पण मग फरक कसला आहे इन्साईटचा फरक आहे कसला फरक आहे इन्साईटचा यस काही इंडस्ट्रीजकडे अधिक इन्साईट असल्यामुळे पटकन त्यांना कुठं बिझनेस आहे ते कळतं आणि पटकन ते कामाला लागतात मग बाकीचे काय करणार आहेत की कॉपी करतात अरे हा असं आहे तर मग ते मागून जातात मग ते मागून जाणारे मागेच राहतात बरोबर तो बिग डेटापासून येणारे बिग इन्साईट आणि त्याच्यापासून मिळणारा फायदा हे समजायला काहींना उशीर लागतो काहींना लवकर कळतं ज्यांना लवकर कळलं ते आपल्या कॉम्पिटिटर्सच्या पुढे जातात इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट तुमच्याकडे किती डेटा आहे ते महत्त्वाचं नाही बट वॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज वॉट मॅटर ऑर्गनायझेशन्स काय करतात त्या डेटाचं ते जास्त महत्त्वाचं आहे आता यूज ऑफ बिग डेटा काय काय यूज केला जातो त्याचे भरपूर पॉईंट्स दिलेले आहेत आज आपण फक्त तीन पॉईंट्स बघणार आहोत या व्हिडिओमध्ये झाले तर किंवा दोनच पॉईंट्स बघू कारण व्हिडिओ आता मोठा होतो आहे यूजेज ऑफ बिग डेटा पहिला पॉईंट आहे लोकेटिंग लोकेशन ट्रॅकिंग फार सुंदर यूज आहे आता हा डेटाचा आपल्याकडे जो डेटा अवेलेबल आहे फक्त दुसऱ्यांनाच फायदा आहे असं नाही तर तो आपल्यालासुद्धा फायदा आहे तो कशा पद्धतीने तो फायदा होतो बघा पॉईंट काय लोकेशन ट्रॅकिंग बिग डेटा हॅज बीन यूजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस एखादं ठिकाण आपल्याला हवं आहे त्या ठिकाणाचं अगदी परफेक्ट लोकेशन आपल्याला कळतं कोणता रस्ता आपण घेतला पाहिजे कोणत्या दिशेने गेलं पाहिजे हा कशामुळे शक्य झालं डेटामुळे शक्य झालं युअर जी पी एस अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा आणि या डेटाचा वापर ॲक्च्युली कोण करतं ती जी पी एस सिस्टीम मोबाईलमध्ये आहे गाड्यांमध्ये ती करते किंवा गुगल मॅप्स करतं आपल्या मोबाईलमध्ये तो असतो आणि ते सर्व आपल्याला एक करून देतात आणि आपलीसुद्धा सोय होते त्यात काय काय सोय होऊ शकते विथ द ज्योग्राफिक पोझिशन अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स वी गेट द रिअल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे जॉग्राफिकल पोझिशनिंग दुसरी गोष्ट आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी या दोन गोष्टींमुळे कोणत्या एरिया ट्रॅफिक आहे हे आपल्याला जी पी एसद्वारा आणि गुगल मॅपद्वारा कळतो याच्यातली महत्त्वाची गोष्ट काय रेडिओ फ्रिक्वेन्सी ज्या लहरी असतात या लहरी सर्वात जास्त काम करत आहेत आत्तासुद्धा तुम्ही मला बघताय याचा संबंधसुद्धा कुठेत तर, कुठेतरी कशाशी आहे रेडिओ फ्रिक्वेन्सीचा आहे नाहीतर आज मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो हो नव्हतो किंवा नसतो किंवा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकले नसते त्यानंतर कंजेशन कोणत्या एरियात आता या वेळेस खूप गर्दी आहे म्हणजे त्या बाजूने मला जर घाई असेल तर मी गेलं नाही पाहिजे ही माहिती मिळते या दोन गोष्टींमुळे कोणत्या दोन गोष्टी गुगल मॅप्स आणि जी पी एस सिस्टीम त्यानंतर ऑन अ पर्टिक्युलर झालं इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज ऑर इफ इट इज वन वे रूट अजून आपल्याला काय माहिती माहिती कळते आपल्याला ज्या रूटने जायचं आहे तो रस्ता सुरू आहे की बंद आहे ती माहिती कळते तो रस्ता फक्त वन वे आहे का ती माहिती कळते अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट्स प्रोन एरियाज कोणत्या एरियात जास्त ॲक्सिडेंट्स होतात ती माहिती आपल्याला कळते यू कॅन प्लॅन युअ ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स तर तुम्ही ट्रान्सपोर्ट करतायत तर कोणत्या व्हेकलने ट्रान्सपोर्ट करतायत त्यानंतर तुम्हाला जायची किती घाई आहे त्या वेळेचा तुम्ही अंदाज घेऊन मग तुम्ही तुमचा स्वतःचा रस्ता डिसाईड करू शकतात की आपण कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे तुमच्याकडे भरपूर वे वेळ असेल परंतु तुम्हाला शॉर्टकटच हवा असेल तर तुम्ही अगदी गर्दीच्या रस्त्याने पण जाऊ शकतात पण तुम्हाला जायची घाई असल्यामुळे थोडा लाँग कट घेऊन गर्दी टाळून तुम्ही त्या ठिकाणी पोचू शकतात अशा पद्धतीने आपण आपलीसुद्धा सोय करू शकतो या बिग डेटाच्या सहाय्याने you can plan your own route according to the travel time and the transportation of goods if you have ordered something online you can track the location of your goods in transit you can also track the condition of the goods manje ata online apan ekadi vastu getli ती ऑनलाईन येते समजा मोबाईल मोबाईल ही नाजूक वस्तू आहे तुम्ही ऑनलाईन विकत घेतला ऑनलाईन विकत घेतल्यानंतर तुम्हाला मेसेज येत राहतात की तुमची वस्तू आता इथपर्यंत पोहोचली आता तिथपर्यंत पोहोचली आता ती तिथपर्यंत पोहोचली त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ह्या तारखेला पोचेल तिथून तुमच्या घरी इतक्या वाजता पोचेल याला म्हणतात लोकेशन ट्रॅक करत राहणं म्हणजे ऑनलाईन घेतलेल्या वस्तूचं आपण लोकेशन ट्रॅक करत राहतं ते इन ट्रान्झिट म्हणजे त्याच्या ट्रान्सपो ट्रान्सपोर्टेशनच्या वेळेस आता प्रॉब्लेम काय की वस्तू नाजूक आहे ती आपल्यापर्यंत सुरक्षित येणार की नाही आता तुम्ही जर हे लोकेशन ट्रॅक करतायत तर नॅचरली काय होतं की तुमची वस्तूसुद्धा सुरक्षित राहते कारण जे लोक आपल्यासाठी हे काम करतायत आपली वस्तू ट्रान्सपोर्ट करतायत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना माहिती आहे की लोकेशन ट्रॅक होतं आहे त्यामुळे आपण काय केलं पाहिजे सुरक्षितता ठेवली पाहिजे त्याच्याने काय होतं मग लॉजिस्टिक कंपनीज रिड्यूज द रिस्क इन ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक म्हणजे ट्रान्सपोर्ट करणारे लोकं त्यांच्या कंपनीज असतात हे काय करतात मग का आपल्या वस्तू आपल्यापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी जी रिस्क आहे ती रिड्यूस करतात इम्प्रूव्ह स्पीड स्पीड वाढवतात कारण ठरलेलं आहे तुम्हाला माहिती तुम्हाला सांगितलं गेलं आहे आधी की इतक्या दिवसात इतक्या माझ्यापर्यंत तुमची वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून स्पीडसुद्धा वाढतो रिलायबिलिटी इन डिलेवरी आणि तुम्हाला खात्री पडते की आपली वस्तू आपल्यापर्यंत पोहोचणार आहे पॉईंट नंबर टू अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स हा एक महत्त्वाचा आणि थोडा डाऊटफुल प्रकार आहे का डाऊटफुल प्रकार आहे की वेदर पॅटर्न्स आपल्याकडे जे फोरकास्टिंग केलं जातं हवामानाचा जो अंदाज सांगितला जातो तो तंत तंत जुळतोच असं नाही त्यामुळे थोडंसं डाउटफुल आहे परंतु सगळीकडेच असं आहे असं नाही जपानसारख्या ठिकाणी कधी कोणत्या ठिकाणी भूकंप होणार आहे ते तंतोतंत सांगितलं जातं काही गोष्टी मात्र अशा असतात की त्या सांगणं प्रेडिक्ट करणं अवघड असतं सुनामीसारखी गोष्ट जी पूर्वी आपल्याकडे येऊन गेली तिला मात्र कुठल्याही प्रकारचा हवामानाचा अंदाजानुसार फोरकास्ट करता आलं नाही आधी सांगता आलं नाही आणि ते आली आणि बरंच नुकसान झालं काही ठिकाणी ते कळलंसुद्धा असेल त्याची आपल्याला या ठिकाणी माहिती नाही देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाईट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब संपूर्ण जगात आता सॅटेलाईट्स आणि वेदर सेन्सर्स हे डिव्हायसेस सेटअप केलेले आहेत सतत सेन्सर असल्यामुळे सतत सेन्स करत राहतात वातावरणातील बदल फटाफट ते सेन्स करतात आणि त्यामुळे ते आपल्याला पटकन माहिती देतात आता जपानसारख्या देशाचा प्रॉब्लेम काय आहे की तिथे रोज कुठे ना कुठे भूकंप होत असतो त्यामुळे त्यांची तीच टेक्नॉलॉजी जास्त जेवढी जास्त परफेक्ट असतील तेवढं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्यांनी ती डेव्हलपसुद्धा केलेली आहे त्याच्यामुळे नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट परफेक्शन आहे त्यांचं जे वेदर फोरकास्ट आहे भूकंपाबद्दल किंवा इतर सुनामीबद्दल आता जी माहिती मिळते ती त्यांना अगदी खरी आणि व्यवस्थित मिळते त्यासाठी त्यांनी व्यवस्थित काय केलेलं आहे तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे तर जगात प्रत्येक ठिकाणी सेन्सर्स आणि सॅटेलाईटचं सेटअप केलेलं आहे ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कॉन कंटिन्युअसली बिंग रिसिवड फ्रॉम देम आणि या सगळ्या डिवायसेसमधून आपल्याला फार मोठ्या प्रमाण प्रमाणात काय होतं आहे डेटा अवेलेबल होतो आहे आता हा डेटा अवेलेबल होत असल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो Uh, काय फायदा होऊ शकतो दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग वेदर आधी समजून घेतात आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोचवायला मदत करतात वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग ऑफ द इम्पेंडिंग इमपेंडिंग नॅचरल कलॅमिटीज मग हा वेदर पॅटर्न काय करतो आपल्याला वॉर्निंग देतो कशाची वॉर्निंग देतो काय घडणार आहे कलॅमिटी म्हणजे डिझॅस्टर किंवा आपत्ती कोणती आपत्ती येणार आहे इमपेंडिंग uh, काहीतरी घडणार आहे उदाहरणार्थ काय फ्लड्स अर्थक्वेक्स सुनामी या गोष्टी येणार आहेत याची ये माहिती देत असतं आता आपल्याकडे बऱ्याच वेळा पावसाचं फोरकास्टिंग केलं जातं आणि ते चुकत असतं त्यामुळे आपल्याकडच्या लोकांवर एवढा विश्वास नसतो किंवा आपल्याकडचे लोक तर विनोदाने असं म्हणतात सुद्धा की फोरकास्टिंग झालेलं आहे पाऊस येणार म्हणजे नाही येणार नाही येणार म्हटलं की म्हणजे येणार असं गृहित धरतात पण इतकंही काही नाही आता बऱ्यापैकी आपण त्यातसुद्धा पुढे जातो आहे नेसेसरी प्रिपेरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स काय होतं मग टू कॉम्बॅट म्हणजे टू लढा देणे तर जेव्हा आपल्याला माहिती मिळते खरं असो किंवा नसो आपण तयारीत राहणं नेहमीच चांगलं मग समजा एखादी कॅलॅमिटी येणार आहे तर त्याच्याशी आपण कसं लढायचो यासाठी आपण आधीच तयारी करून ठेवतो शंभर टक्के ती तयारी फार आवश्यक असते वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग परेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर आता ग्लोबल वॉर्मिंग हे फार मोठं प्रकरण आहे डिटेलमध्ये याचा अभ्यास होतो आहे आणि त्याबाबत बरेच जण जागरूक पण राहतात आणि जागरूक राहण्याबरोबरच त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर पाण्याचाच येणार आहे तर ती पाण्याची अवेलेबिलिटी कुठे कुठे आहे त्याच्यासाठी व्यवस्थित अभ्यास करून ठेवता येतो पॉईंट नंबर तीन हेल्थ केअर इंडस्ट्री हा आपण घेऊन टाकू एक पॉईंट तिसरा आणि हा व्हिडिओ थांबू टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस आज खरोखर पीपल खूप हेल्थ कॉ लोक फार हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत काय खावं काय नाही याची खूप काळजी घेतली जाते अगदी कोरोना येण्याच्या आधीपासून आधीपासूनच बऱ्यापैकी लोक नागलीच्या बाजरीच्या भाकरी खायला लागले गव्हाला थोडा टाळायला लागले आणि पुन्हा ते फवारणी झालेली फळं त्यांची व्यवस्थित ते काळजी घेऊ लागले अर्धा अर्धा तास गरम पाण्यात ठेवणं आधी मग त्याच्या भाज्या बनवणं कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजे जास्त याची भरपूर माहिती आता म्हणजे पुन्हा डेटा तो बिग डेटा प्रत्येकाकडे अवेलेबल आहे पुन्हा तळलेलं गोड मैद्याचे पदार्थ आपण खाऊ नये जगातले सगळ्यात तीन मोठे शत्रू पांढरे शत्रू कोणते साखर मैदा आणि मीठ यांच्यापासून आपण स्वतःला लांब ठेवावं ही जी माहिती प्रत्येकाला मिळालेली आहे आणि त्याची काळजी घेतली जाते त्याला म्हणतात हेल, हेल्थ कॉ हेल्थ कॉन्शियस असणं आपण आरोग्याच्या बाबतीत आज काय काय झालेलं आहे खूप काळजी घेत असतो द स्मार्ट वॉचेस आता घड्याळं असतात ते घड्याळं तुमचे हार्टबीट्स मोजतात तुम्ही दिवसभर किती चालले त्याची पावलं मोजतात याची माहिती ठेवणारे डिव्हाइस म्हणजे काय म्हटलेलं आहे त्यांना वॉचेस हां ते फार म्हणजे टेक्नॉलॉजी पुढे गेल्यामुळे असे घड्याळं बनवलेले आहेत की तुमच्या ॲक्टिव्हिटीज मोजल्या जातात प्रत्येक ॲक्टिव्हिटीज ऑदर विअरेबल हेल्थ ॲप्स इन अवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा डेटा आता आपला फोनसुद्धा आपला डेटा कलेक्ट करत असतो आपल्या त्याच्यामध्ये हेल्थ ॲप्स असतात आणि घड्याळाव्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत विअरेबल म्हणजे गळ्यात घालणं हातात घालणं अशा गोष्टींमुळे तुमच्या ॲक्टिव्हिटीज काय केल्या जातात okay. कंट्रोल केल्या जातात लक्ष ठेवलं जातं समजा विदेशात एखादा व्यक्ती पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायाला जी पी एस ट्रॅक सिस्टीम बसवली जाते ते तुम्ही चित्रपटांमध्ये बघितलेलं असेल तर तुमची प्रत्येक ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी काय केली जाते एक्झॅमिन केली जाते वी कॅन से दॅट दे आर अवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस आता हे घड्याळ झालं किंवा आपला मोबाईल झाला ज्याच्यात ॲप्स असतात आपल्या ॲक्टिव्हिटीज तिथे काउंट केल्या जातात यांना आपण काय म्हणूया आपले स्वतःचे मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस आता बायोमेडिकल हा शब्द आला आहे तुम्हाला चांगल्याच चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतो की बायोमेडिकल डिवाईस म्हणजे नेमकं काय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सांगणं जरा सोपं आहे आता जेव्हा बाहेरून मंडळी येते त्यांचं स्क्रीनिंग केलं जातं स्क्रीनिंग म्हणजे आता बंदुकीसारखे काहीतरी असतं ना असं कपाळाला लावलं ला जातं कपाळाला लावलं ला ला की ते डिवाईस काय करतं रिडिंग घेतं मुख्यतः ते तुमचं टेम्परेचर चेक करत असतं आता ते डिवाईस काय मेडिकल डिवाईस आहे ते कोणाचं टेम्परेचर मोजतं तुमचं तुम्ही म्हणजे काय आहात बायोलॉजी आहात बायोलॉजी प्लस मेडिकल डिव्हाइस इज इक्वल टू बायोमेडिकल डिव्हाइस आणि त्या डिव्हाइसने काय करतायत तुमचं टेम्परेचर चेक केलं जातं आहे तुमची रीडिंग घेतली जाते आणि कोणाकडे पण असते म्हणजे ज्या ठिकाणी ज्या लोकांना अपॉइंट केलेलं आहे असते कित्येक लोकांकडे आपल्याला बघायला मिळतं अशा डिव्हाइसला काय म्हण म्हटलं जातं आहे बायोमेडिकल डिव्हाइस म्हणजे दोन गोष्टींचा संदर्भ आहेत बायोलॉजी प्लस मेडिकल फक्त का ते डिवाईस काही कामाचं नाही जर ते बायोलॉजी म्हणजे एखाद्या शरीरापर्यंत येत नाही आणि शरीराजवळ आलं की त्या शरीराचं टेम्परेचर ते रीड करत असतं याला म्हणतात बायोमेडिकल डिवायसेस असे आपले स्वतःचे सुद्धा काही असतात घरोघरी असतात दे डिटेक्टवर हार्ट रेट आपले हार्ट रेट डिटेक्ट हार हार करतात दे मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न हा केव्हा झोपतो किती वाजता झोपतो किती वाजता उठतो ते त्या ठिकाणी मॉनिटर केलं जातं कीपर रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाईज एखादा व्यक्ती वॉकिंग करतो आहे त्याला टायमिंग सेट करायचं आहे त्याला पावलं किती चाललं गेलं पाहिजे हे मोजायचं आहे तर ते घड्याळ ते सगळं मोजत असतं द डिस्टन्स किती डिस्टन्स चालला ते सगळं त्या ठिकाणी मोजलं जातं द ॲनालिसिस ऑफ डी धीस डेटा कलेक्टेड कॅन गिव अ न्यू इन्साईट अँड प्रोवाईड अ पर्सनॅलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन आता हा सुद्धा एक प्रकारचा डेटा आहे एखाद्या व्यक्तीला कळतं की त्याने समजा फक्त दिवसभर घड्या घालून फिरला संध्याकाळी त्याला कळून जाईल की कि आपण किती पावलं चाललो म्हणजे हा पर्सनलाइज रेट आहे तो माझ्याच कामाचा आहे की मी एवढं चालतो दिवसभर मग त्याच्यावरून काय ठरवलं जाईल की मी एवढं चाललो मग एवढ्या कॅलरीज माझ्या बंद झाल्या मग मी एवढ्या कॅलरीज माझ्या शरीरात कन्झ्युम केल्या पाहिजे असा या डेटाचा फायदा करून घेतात काहीजण त्याला इन्साईट म्हणतात फक्त चालत राहिलं मोजून घेतलं ह्या डेटाचा काहीच उपयोग नाही त्याच्यापासून काय फायदा घेतला पण किती चाललं किती कॅलरीज बंद झाल्या मग आपण किती कॅलरीज कंझ्युम केल्या पाहिजे हा जेव्हा आपण विचार करतो त्याला इन्साईट म्हणतात आणि तो पर्सनॅलाइ पर्सनॅलाइज डेटा आहे तो प्रत्येकाला काय होत असतो कामात येत असतो आपणच आपल्याबद्दल फीडबॅक घेत असतो नावड इज वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर ब्लड प्रेशर एटसेट्रा आपलं ब्लड शुगर त्यानंतर ब्ल ब्लड प्रेशर हे आपण सतत याचं रेटिंग घेत असतो त्याचे डिवायसेस अवेलेबल आहेत चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे चोवीस तास आपण मॉनिटरिंग करत असतो पेशंटचंही ते मॉनिटरिंग होत असतं हॉस्पिटल्समध्ये हॉस्पिटल्सवाल्यांकडे सुद्धा ते मिनी डिवाइसेस uh, असतात त्या अगदी सुद्धा वापरायला देतात काही काही ठिकाणी फक्त ते रेकॉर्ड महत्त्वाचं आहे कारण त्या रेकॉर्ड्सवर डॉक्टर पुढची ट्रीटमेंट ठरवतो वर्क करायची गरज राहत नाही विथ द हेल्प ऑफ बिग डेटा द डॉक्टर्स कॅन नाव हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलमेंट आता एवढ्या बिग डेटामुळे काय झालं की डॉक्टरला सोपं जातं काय सोपं जातं एलमेंट म्हणजे काय आजार त्या आजाराचं डायग्नोसिस करणं म्हणजे आजार शोधून काढणं नाही तर मग पूर्वी काय होतं डॉक्टरकडे आपण जातो आत्ताही होतं डॉक्टर तीन दिवसाच्या गोळ्या देतो आणि काय सांगतो तीन दिवसांनी मला दाखवायला या म्हणजे काय ते फक्त गेस वर्क असतो तुम्ही जे काही त्यांना सांगतात तुम्हाला काय काय होतंय डॉक्टर मनातल्या मनात काहीतरी गेसिंग करतो mm -mm. तुम्हाला असं असं झालं असेल त्याच्यावरून ते तीन दिवसाच्या गोळ्या देतात मग तीन दिवसांनी परत एवढ्यासाठी बोलवतात की त्यांचा गेसवर्क बरोबर होता की नाही त्यांनी दिलेल्या गोळ्या बरोबर होत्या की नाही मग त्या गोळ्यांचा तुमच्यावर तीन दिवसांनी काय परिणाम झाला मग ते ठरवतात ह्या गोळ्या कंटिन्यू ठेवायच्या की बदलून द्यायच्या पण आता तसं झालेलं नाही बिग डेटा म्हणजे काय आता फॅमिली डॉक्टर असणं का गरजेचं असतं तुमचा डेटा त्या डॉक्टरकडे असतो जुनी फाईल असते त्या फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट्स असतात त्या डॉक्युमेंट्समध्ये तुमच्या हार्टबीट्सपासून तुमचं सगळं हिमोग्लोबिनपासून सगळ्या सगळ्या प्रोफाईलचं त्या ठिकाणी चेकिंग केलेलं असतं तुमची अख्खी हिस्ट्री त्यांना माहिती असते आणि पटकन त्यांना कळतं म्हणजे तिथे गेसवर करत बसायची गरज नाही पटकन एलिमेंट काय होतं डायग्नोस होतो ही माहिती मात्र आवश्यक आहे आणि पटकन ते गोळ्या देऊन मोकळे होतात अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्युस्ड म्हणते अननेसेसरीली गेसवर्क आता काही जरुरी राहत नाही पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट कॅन बी मेंटेन अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑपटेन सगळं जी हिस्ट्री आहे तुमची व्यवस्थित मेंटेन केली जाते आणि व्यवस्थितपणे ॲनालिसिस करून पटकन त्याच्यावर ट्रीटमेंट देता येते बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिसिजेस आता हा बिग डेटा अजून कोणत्या कामात येतो एपिडेमिक्स आणि डिसिजेस एपिडेमिक्स म्हणजे साथीचे आजार डिसिजेस कोणते आजार कोणत्या ठिकाणी होतात समजा आता दरवर्षी डेंगूचा आजार फैलावत असतो तर कोणत्या ठिकाणी डेंगूचा आजार मोठ्या प्रमाणात पसरतो याचा डेटा अवेलेबल असतो मेडिकल हिस्ट्रीच असते ती एक प्रकारची नगरपालिकांकडे असतात मग नगरपालिकांना माहिती असतं की आपल्या भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो मग ज्या सीझनमध्ये तो होतो त्या सीझनमध्ये डेंगूचा प्रादुर्भाव होण्याच्या आधीच काही लोक काळजी घ्यायला सुरुवात करतात आवश्यक ती फवारणी करतात आवश्यक ती लोकांना काळजी घ्यायला सांगतात अवेअरनेस निर्माण होईल अशा पद्धतीचे पोस्टर्स वाटले जातात उदाहरणार्थ पाणी झाकून ठेवा सर्वात महत्त्वाची सूचना असते तर त्या नगरपालिका कामाला लागतात काही नगरपालिका अशा कामांसाठी फार आळशी असतात ते ह्या कामाला लागत नाही त्या ठिकाणी लोकांनी स्वतःची काळजी घ्यायची असते लोकांनी स्वतःची काळजी घेतली नाही तर मग अशा ठिकाणी हे रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो जस्ट वेन यू पास य युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सॲप ऑर फेसबुक इट विल बी मॉनिटर्ड अँड द एरियाज अफेक्टेड बाय फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड अँड नेसेसरी प्रिकॉशन्स कॅन बी टेकन तुम्ही फक्त व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर एक मेसेज टाकला की तुम्हाला फ्लू झालेला आहे लगेच ते मॉनिटर केलं जाईल तुम्ही कोणत्या भागात आहात ते बघितलं जाईल आणि त्या भागात आवश्यक ते पावलं उचलले जातील फ्लूला घालवण्यासाठी फार्मास्युटिकल कंपनीज वूड पे ह्यूज अमाऊंट टू रिसिव्ह द हेल्थ डेटा ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च इन द पर्टिक्युलर एरिया काय म्हटलं या ठिकाणी फार्मास्युटिकल कंपनीज म्हणजे औषधं बनवणाऱ्या कंपनीज काय करतात खूप पैसा खर्च करतात कशासाठी हा डेटा मिळवण्यासाठी हा डेटा अगर त्यांना मिळालेला राहिला म्हणजे ते त्यावर असणारी औषधं आधीच प्रोड्यूस करून ठेवतात दोघं दृष्टीने चांगले आपल्या हेल्थसाठी चांगले त्यांच्या बिझनेससाठी चांगलं आहे रिसर्च इन पर्टिक्युलर एरिया विथ द हेल्प ऑफ द डेटा गॅदर्ड इंडिव्हिज्युअल्स आर ऑपन गिवन सजेशन्स अँड सोल्युशन्स फॉर द प्रॉब्लेम्स दे आर एनकाउंटरिंग हे आधीच सांगितलं मी तुम्हाला की डेटा अवेलेबल असल्यामुळे लोकांना आधीच सजेशन्स दिले जातात सोल्युशन्स दिले जातात म्हणजे काय होईल की जे प्रॉब्लेम येणार आहे त्या प्रॉब्लेमपासून आपण स्वतःला वाचवू शकतो जसं मी तुम्हाला डेंग्यूबद्दल सांगितलं की आधीच माहिती देतात पाणी झाकून ठेवा अशा पद्धतीचे पद्धतीने ह्या डेट्याचा चांगला उपयोग होत असतो मी पुन्हा पुन्हा डेटा शब्द वापरला डाटा शब्द नाही वापरला त्याला कारण आहे डेटा काब डेटा आपण ब्रिटिश इंग्लिशमध्ये म्हणतो डाटा अमेरिकन इंग्लिशमध्ये म्हणतो जोपर्यंत आपण एज्युकेशन घेतो आहे अकॅडमिकली तोपर्यंत आपण ब्रिटिश इंग्लिश वापरतो त्यामुळे डेटा हे प्रनाऊन्सिएशन ब्रिटिश इंग्लिश आहे म्हणून ते मी वापरतो आहे अमेरिकन इंग्लिश वेगळं आहे एकदा की तुम्ही कम्प्युटर फील्डमध्ये गेला की तिकडे तुम्ही डाटा म्हणू शकतात कारण तिकडे त्यांचं वर्चस्व आहे ठीक आहे हा पहिला व्हिडिओ या ठिकाणी थांबतो दुसरा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तोपर्यंत